سر ناو काय तुमचं शेतकरी ناو اوغدي برسيدي اوغدي إذا كانت هناك أي شيء يحصل هناك أي شيء يحصل هناك أي شيء يحصل هناك أي شيء काल संध्याकाळी मी येत असताना देखील पाऊस फार झाला त्या पावसाबरोबर गारपीट होती त्यामुळे शेतकऱ्यांचे आता आपण ज्या प्लॉट मध्ये शेतकऱ्यांचे आलो त्यामध्ये मिरचीचा प्लॉट मध्ये आहे टमाटेचा आहे त्यात ह्या ठिकाणी कांदे आहेत आणि सोयाबीन आहे या ठिकाणी सर्व काही गोष्टी असे असेल की शेवगाची शेंगा असेल आंबे असतील असे सर्व शेतकऱ्यांचे आज ज्यांचे पीक आहे गहू काढण्याला आले असेल असे शेतकऱ्यांचे सर्व पिकाचे नुकसान झालेले आहे आणि नुकसान 100% झालेले आहे आणि म्हणून काल राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घोषित केले शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजे कारण 2014 ला ज्यावेळेस आम्ही निवडणूक लढत होतो असताना अवकाळी पाऊस आला आणि त्यावेळेस परिस्थिती काय झाली ज्या गावचा कार्यकर्ता होता त्यांनी गावात पंचनामे केले आणि पंचनामे केल्यानंतर परिस्थिती अशी झाली ज्या गटाचे असेल त्यांचेच पंचनामे झाले विरोधीयांचे पंचनामे नाही झाले म्हणून मी खासदार म्हणून जिल्हा अधिकारी आणि कृषी अधिकारी तालुका तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना मी विनंती सांगितलंय विनंती पण आदेश दिलेले आहे की प्रत्येक गावामध्ये शेतकरी कोणत्या गटाचा काय असेल आम्हाला त्याचा विषय नाही त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांचे पंचनामे झाले पाहिजे आणि पंचनामे करून आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे तातडीने मदत करण्याची भूमिका काल घोषित केलेली आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत करण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहणार